आज जागतिक नारळ दिन। या निमित्ताने दापोली येथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचलनाद्वारे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र दापोली येथे नारळाच्या विविध कलाकृतींचं वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक सतीश नारखेडे यांच्या हस्ते आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर संजय भावे, त्याचप्रमाणे उपविभागीय कृषी अधिकारी दीपक कुटे, प्रगतशील शेतकरी विनय महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यातील आणि दापोली तालुक्यातील स्थानिक खोतकरूंनी आपल्या विविध कलाकृती मांडल्या आहेत। याप्रसंगी डॉक्टर संतोष वरडेकर यांनी संपादित केलेल्या नारळाच्या सापशिडीचे विमोचन डॉक्टर संजय भावे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचप्रमाणे त्यांनीच तयार केलेल्या विद्यापीठानं निसर्ग चक्रीवादळात केलेल्या मदतकार्याच्या ध्वनीचित्रपटीचं प्रकाशनही विनय महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं। या विविध अशा वस्तूंचं अगदी नेटकं असं प्रदर्शन आपण समोर इथे पाहतो आहोत। नारळाला कल्पवृक्ष आपण असं म्हणतो, त्याच्या प्रत्येक भागापासून अशा विविध अतिशय सुंदर आणि सुबक कलाकृतींचं प्रदर्शन दापोली येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ कोकणला जबरदस्त असा फटका दिला, याच्यात नारळाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन नवतरुणांना अशा टाकाऊ भागांपासून कलाकृती तयार करून त्यापासून उत्पन्न घेता येईल आणि चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो असा आशावाद उद्घाटनप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर संजय भावे यांनी व्यक्त केला। हे प्रदर्शन पुढील 4 दिवस सुरू राहणार असल्याची माहिती विद्यापीठ सूत्रांनी दिली आहे। निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली।